आता आवाज येतोय का हरे कृष्ण माताजी आवाज येतोय येतोय आवाज ओके आधी येतो माताजी आवाज माताजी मी आता जॉईन झाले त्यामुळे आता माताजी जी नाही आला आधी नव्हता आता येतोय ओके ओके चालेल मग मी पुन्हा एकदा सुरुवात करते आधीपासून सॉरी नक्कीच माता जी हरे कृष्ण हरे कोणाला वाचायची इच्छा आहे का कोणी स्टार्ट करणार मग मी तुम्हाला आपण मग असं डिस्कशन करत आपण रीडिंग करूया कोणाला वाचायचंय तुम्ही हँड रेस करू शकता नक्कीच माताजी ओके ठीक आहे तर सब, आता आपल्याला आपण प्रभुपादांविषयी जाणतोय प्रभुपादांमुळेच आपल्याला या पुस्तकाचं वाचन करण्याची संधी मिळाली आहे तर काय म्हणतात प्रभुपाद माझ्या वडिलांना कृष्णाचे कु, जे शुद्ध भक्त होते गौर मोहन डे अठराशे एकोणपन्नास ते एकोणीसशे तीस ज्यांनी माझ्या जीवनाच्या सुरुवातीपासूनच मला कृष्ण भावनाभवीत बालक म्हणून वाढवलं माझ्या बालपणी त्यांनी मला मृदुंग कसे वाजवायचे याचे मार्गदर्शन केले त्यांनी मला पूजा करण्यासाठी राधाकृष्णांचा विग्रह दिला आणि माझ्या बालपणीच्या खेळाप्रमाणे सण पाळण्यासाठी मला जगन्नाथ रथ दिला ते माझ्यावर खूप दयाळू होते आणि मी त्यांच्याकडून विचार आत्मसात केले आणि त्यानंतर माझे आध्यात्मिक गुरु शाश्वत पिता यांनी दृढ केले तर हे, हे शब्द आहेत भक्ती वेदांत स्वामी प्रभुपाद यांचे तर ज्या वे ज्या वयात लहान मुलं खेळण्यासोबत खेळायची अगदी त्याच वयात वयाच्या पाचव्या वर्षापासून प्रभूपादांची कृष्ण भक्ती सुरू झाली होती आणि जसं जसं त्यांचं वय वाढत गेलं हे त्यांचं कृष्ण भक्तीचं प्रेम आणखी जास्त दृढ होत गेलं आणि त्याच्यानंतर मोठे झाल्यानंतर त्यांचे जे आध्यात्मिक गुरु होते भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूर त्यांचे ता, जे गुरु होते त्यांच्या आदेशानुसार गुरुंनी त्यांना आदेश दिला होता की फक्त भारतातच नव्हे तर संपूर्ण जगामध्ये कृष्ण भवानीचा प्रसार करायला करा, करा आणि फक्त त्या गुरूंच्या आदेशासाठी प्रभुपाद वयाच्या पासष्टाव्या वर्षी सुद्धा वर्षी ते अमेरिकेसाठी रवाना झाले आणि तिथे त्यांनी इस्कॉनची स्थापना केली आणि त्यांनी कृष्ण भावनेचा प्रसार करण्याची आणखी त्यांची जी भावना होती ती कधीच कमी झाली नाही आणि आणखी जास्त त्यांनी प्रयत्न केला आणि अशा प्रकारे इस्कॉनची स्थापना झाली आणि त्यांनी खूप साऱ्या पुस्तकांचा पुस्तकांचं लेखन सुद्धा केलं जेव्हा आपण भगवद्गीतेच्या अठरा दिवसाच्या क्लासमध्ये आपण शिकलो होतो की पहिल्या पहिल्याच दिवशी प्रभूपादांविषयी आणि नंतर कुठेतरी प्रत्येक अध्यायांमध्ये त्यांचा संदर्भ आपण शिकतच गेलो आणि तसंच त्याच प्र, प्रभूपादांचे शब्द आज आपण या पुस्तकातून आपण पुन्हा एकदा पाहणार आहोत की कृष्ण या पुस्तकाचं वाचन आपण करणार आहोत तर त्याच्या सुरुवातीला आपण आणखी थोडंसं वाचूया की काय काय सांगितलं पहिल्या पेज पासून आपण सुरुवात करूया ठीक आहे आता पुढे आता जे जॉर्ज हॅरिसन आहेत ज्यांनी ऍपल या कंपनीचे जे, जे... कंपनीमध्ये आहेत तर त्यांनी काय सांगितलं आहे जॉर्ज हॅलिसन हे काय पहा मध्ये ते वर्क तर त्यांनी या बुक्स बद्दल किंवा प्रभुपादांबद्दल किंवा या कृष्ण या पुस्तकांबद्दल कृष्णाबद्दल त्यांचे काय विचार आहेत हे त्यांनी हे आपल्याला इथं सांगितलं आहे तर ते काय म्हणतायत पहा प्रत्येक जण कृष्णाला शोधत आहे काहींना ते आहेत हे कळतच नाही पण ते आहेत कृष्ण हे हाच ईश्वर आहे जे अस्तित्वात आहे या सर्वांचा उगम आहे जे काही आहे होते किंवा कधीही असेल देव अमर्यादित असलेल्या त्याला अनेक नावे आहेत अल्लाह बुद्ध जोहोवा राम सर्वकृष्णा आहेत आणि सर्व एक आहेत मग आपण या भगवत गीतेच्या अध्यायामध्ये शिकलो होतो की भगवंत सांगतायत की कोणकोणत्या गोष्टीत आणि काय म्हणून ते उपस्थित आहेत हे आपण पाहिलं होतं कसं पाण्याचे चव सुद्धा तेच आहेत मातीचा सुगंध तेच आहेत पांडवांमधले अर्जुन सुद्धा तेच आहेत आणि प्रत्येक गोष्टी भगवंत प्र... उपस्थित आहेत आपल्याला फक्त त्यांना सर्वोच्च भगवंत म्हणून स्वीकार करायचा आहे तर पुढे जाऊन ते आणखी काय म्हणतात देव अमूर्त नाही त्याच्या व्यक्तिमत्वाचे वैयक्तिक आणि अवैयक्तिक असे दोन पैलू आहेत तर त्याला म्हटलं जात पर्सनल फॉर्म अँड इम्पर्सनल फॉर्म तर असे दोन पैलू आहेत जे सर्वोच्च शाश्वत आनंदी आणि ज्ञानाने परिपूर्ण आहे पाण्याच्या एका थेंबा मध्ये जसे पाण्याच्या सागरासारखे गुण आहेत त्याचप्रमाणे आपल्या चेतनेमध्ये ईश्वराच्या चेतनेचे गुण आहेत परंतु भौतिक ऊर्जेशी म्हणजे भौतिक शरीर इंद्रिय सुख भौतिक संपत्ती आणि अहंकार इत्यादी आपल्या ओळखी प्रमा ओळखीमुळे आणि आसक्तीमुळे आपली खरी पारदर्शक जाणीव दूषित झाली आहे आणि घानेड्या अर्शाप्रमाणे ती शुद्ध प्रतिमा प्रतिबिंबित करू शकत नाही तर आपण भगवद्गीतेच्या श्लोकांमध्ये शिकलो तर भगवंत सांगतात जस अं समुद्राच्या पाण्यातून एक थेंब जर आपण बाहेर काढला तर त्या एका थेंबामध्ये समुद्राचे सगळे गुण असतात आणि आगीच्या आगीमधून निघालेली जी एखादी ठिणगी असते ती ठिणगी जरी छोटीशी असली तरी सुद्धा त्या ठिणगीमध्ये आगीमध्ये असलेले सगळे गुण असतात आणि अगदी तसच आपण भगवंतांपासून आलेलो हो। आहोत भगवंत हे प्रत्येक या मनुष्य जातीचे बीज प्रदाता पिता आहेत आणि मग जेव्हा आपण जन्मतो हो, तेव्हा आप आपल्या भगवंतांचे सगळे गुण असतात पण मग आपण या भौतिक प्रकृतीमध्ये जन्म घेतल्यानंतर प्रकृतीच्या या तीन गुणांनी आपण मानले जातो सत्वगुण रजगुण आणि तमगुण मग कोणत्या आपण कोणत्या गुणाला वाव दिल्यानंतर कसा त्या गुणाची वाढ होते आपल्या मनामध्ये मग आपण तो रस्सी खेदचा खेळ तो फोटो सुद्धा पाहिला होता की आपण आपल्या मनामध्ये ज्या गुणाला वाव देतो त्या गुणाकडे जास्त आकर्षित होऊ होतो हो, हो, हो आपण मग आता आठवत एक मिनिट तर आपण अशा प्रकारे ते भगवद्गीतेमध्ये याच ज्ञान घेतलं होतं की आपण भगवंतांपासूनच आलेलो आहोत या प्रत्येक मानव जातीचे बीज भगवंत स्वतः आहेत भगवान मग आता पुढे जॉर्ज हरिसन काय म्हणतात पहा अनेक जीवांसोबत आमचा तात्पुरता सहवास वाढला आहे हे शाश्वत शरीर हाडे आणि माणसांची पिशवी आपल्या वास्तविक आत्म्यासाठी चुकीचे आहे आणि आम्ही ही तात्पुरती अट अंतिम असल्यासारखे असल्याचे स्वीकारले आहे सर्व युगांदरम्यान महान संत हे जिवंत पुरावा म्हणून राहिले आहेत की ही तात्पुरत ईश्वर चेतन कायमस्वरूपी स्थिती सर्व आत्म्यांमध्ये एक मिनिट चालू इतकं शोकिन आहे माझ्याकडे धन्यघाने सर्व युगांदरम्यान महान संत हे जिवंत पुरावा म्हणून राहिले आहेत की ही तात्पुरती ईश्वर चेतनेची कायम स्वरूपी स्थिती सर्व जिवंत आत्म्यांमध्ये पुनरुज्जीवित केली जाऊ शकते प्रत्येक आत्मा हा संभाव्यत दैवी आहे म्हणजेच काय प्रत्येक आत्म्यामध्ये परमात्म्याचा वास असतो आणि आपण परमात्म्यापासूनच आलेलो हो। आहोत तर मग आता कृष्ण भगवद्गीतेमध्ये म्हणतायत की एक मिनिट स्वतःमध्ये स्थिर राहून सर्व भौतिक दूषिततेपासून मुक्त होऊन योगी परम संपर्कात आनंदाची सर्वोच्च परि, परिपूर्ण व्यवस्था प्राप्त करतो तर या श्लोकांमध्ये हा श्लोक होता कोणता सिक्स पॉइंट ट्वेंटी एट भगवंतांनी याच्यामध्ये सांगितलं होतं युजन एव सदात्मान योगी विग तकल तकलमशहा सुखेन ब्रह्म स्पर्श अशनुते अशा प्रकारे आत्मनियंत्रित आत्मनियंत्रित जो योग्य असतो तो सतत योगाभ्यासात गुंतलेला असतो सर्व भौतिक दूषिततेपासून मुक्त होतो आणि परमेश्वराच्या दिव्य प्रेममय सेवेमध्ये परिपूर्ण आनंदाची सर्वोच्च अवस्था प्राप्त करतो मग योग ईश्वर स्वतःच्या अनुभूतीसाठी प्रत्येक वैज्ञानिक पद्धत योग योग म्हणजे आपण पाहिलं होतं एकरूप होण्याच्या प्रक्रियेला योग असं म्हणतात ही अशी प्रक्रिया आहे ज्याद्वारे आपण आपली चेतना शुद्ध करतो पुढील प्रदूषण थांबवतो आणि परिपूर्णतेच्या पूर्ण ज्ञानाच्या पूर्ण आनंदाच्या स्थितीत पोहोचतो जर देव असेल तर मला त्याला पाहायचे आहे पुराव्याशिवाय एखाद्या गोष्टीवर विश्वास ठेवणे निरर्थक आहे आणि कृष्ण भावना भावित आणि ध्यान या अशा पद्धती आहेत ज्याच्या मज्जाद्वारे तुम्ही प्रत्यक्ष ईश्वराची धारणा प्राप्त करू शकता तुम्ही देवाला प्रत्यक्ष पाहू शकता त्याला ऐकू शकता त्याच्याशी खेळू शकता हे वेडे वाटेल परंतु ते खरोखर आहे खरोखर तेथे आहे प्रत्यक्षात तुमच्या बरोबर आहे अनेक योग्य मार्ग आहेत राज आता योग कोणकोणते प्रकारचे योग आहेत राजयोग ज्ञानयोग हट योग क्रिया कर्मयोग भक्तियोग जे प्रत्येक पद्धतीच्या बोनाफाईड स्पिरिच्युअल मास्टर्स द्वारे प्रशंसित केलेले आहेत योगसिद्ध जे गुरु आहेत त्यांच्याद्वारे प्रशंसित केलेले आहेत मग स्वामी भक्ती वेदांत म्हणजे आपले प्रभुपाद हे त्यांच्या या शीर्षकात शे, म्हटल्याप्रमाणे भक्तीच्या मार्गावर चालणारे भक्ती योगी आहेत त्यात प्रत्येक विचार शब्द आणि प्रकृतीद्वारे ईश्वराची सेवा करून आणि त्याच्या पवित्र नामाचा जप केल्याने भक्त त्वरित ईश्वर भावना विकसित करतो मग जपनाम करून आपल्या हरे कृष्ण महामंत्राचा जपनाम करून हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे एक अपरिहार्य माझी अशी विनंती आहे की तुम्ही या पुस्तकाचा लाभ घ्यावा कृष्ण आणि त्यात प्रवेश करा माझी अशी ही विनंती आहे की तुम्ही योग म्हणजे भगवंतांशी एकरूप होण्याची ही प्रक्रिया या आत्ममुक्ती प्रक्रियेद्वारे तुमच्या देवाला भेटण्यासाठी आता त्यांची भेट घेण्यासाठी सज्ज व्हा आणि शांततेला एक संधी द्या आणि भगवंतांना जाणून घेण्याचा एक आणखी एक प्रयत्न आपण भगवद्गीतेमध्ये तर आपण भगवंत आणि अर्जुन यांच्यामधला संवाद जाणून घेतला आहोत तर परंतु या पुस्तकाद्वारे आपण भगवंतांच्या आणखी जवळ जाळण्याचा प्रयत्न करतोय भगवंतांबद्दल आणखी जास्त माहिती मिळवण्याचा प्रयत्न करतोय त्यांच्याबद्दल आणखी जास्त जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय तर जॉर्ज हॅरिसन सुद्धा या त्यांच्या या उल्लेखामध्ये हे सांगतायत की या भगवंतांना जाणून घेण्याच्या प्रवेशामध्ये तुम्ही या प्रयत्नामध्ये तुम्ही सामील व्हा आणि हे पुस्तक वाचून भगवंतांना आणखी जास्त जाणून घेण्याचा प्रयत्न करा तर आता हे पुस्तक भागवत श्रीमद भागवत आमच्या दहाव्या कॅन्टोवर आधारित आहे ते कस आपण पाहूया तर काय हि जी हा जो श्लोक आहे निवृत्ती तर शैर उपगीय मानाद भावसाध चक्रोत्र मनोभिरामात का उत्तम श्लोक गुणानुवादात विराजेता विना पशुघात हा श्लोक आहे भागवत आमच्या दहा दहा तर पुढे पुढे काय सांगितलं पाश्चात्य देशांमध्ये जेव्हा कोणी कृष्णासारख्या पुस्तकाचं मुखपृष्ठ पाहतो तेव्हा तो लगेच विचारतो कृष्णपट जे कोण आहे आणि कृष्णासोबत ही मुलगी कोण आहे तात्काळ उत्तर असे की, आहे की कृष्ण हे भगवंतांचे सर्वोच्च पुरुष आहेत ते कसे कारण तो परमात्म्याचे परमात्माच्या वर्णनाशी अगदी तपशीलपणे जुळतो दुसऱ्या शब्दात कृष्ण हे देवत्व आहेत कारण ते सर्व आकर्षण आहेत सर्व प्रकारच्या तत्वाच्या बाहेर देवत्व या शब्दाचा अर्थ नाही हे सर्व आकर्षक असे कसे असू असे कसे असू शकते बरोबर सर्वप्रथम जर कोणी खूप श्रीमंत असेल तर त्याच्याकडे भरपूर संपत्ती असेल तर तो सामान्य लोकांसाठी आकर्षक बनतो का तर तो श्रीमंत आहे म्हणून त्याचप्रमाणे जर कोणी खूप सामर्थ्यवान असेल तर तो देखील आकर्षक बनतो कारण त्याच्याकडे भरपूर सामर्थ्य आहे शक्ती आहे मग पुढे जर कोणी खूप प्रसिद्ध असेल तो देखील आकर्षक बनतो जर कोणी अतिशय सुंदर असेल तो सुद्धा खूप आकर्षक बनतो पहा जर कोणी खूप पॉप्युलर आहे कोण असं आपण कोण पाहू शकतो जसं अमिताभ बच्चन खूप पॉप्युलर आहेत कारण ते म्हणून ते आकर्षक आहेत मग पुढे नंतर सुंदर व्यक्ती आता हिरो हिरोईनचा -हीर सगळ्यांनाच भाग ओढ असते मग अत्य अशा सुंदर व्यक्ती सुद्धा पॉप्युलर असतात प्रसिद्ध असतात मग पुढे ज्ञानी जो ज्ञानी असेल म्हणजे आईन्स्टाईन आणि न्यूटन हे आपल्या ज्ञानासाठी प्रसिद्ध होते हो की नाही किंवा सर्व प्रकारच्या संपत्तीशी निरागस आता पहा पण जर कोणी अतिशय सुंदर किंवा ज्ञानी असेल किंवा सर्व संप प्रकारच्या संपत्तीशी निरागस असेल तर तो देखील आकर्षक बनतो म्हणून व्यावहारिक अनुभवानुसवरून आपण हे पाहू शकतो की साम संपत्ती शक्ती Uh, कीर्ती सौंदर्य शहाणपण आणि त्याग या सहा ही ऐश्वर एकाच वेळी ज्याच्या ताब्यात आहेत ज्याच्या जवळ त्या अमर्यादित प्रमाणात आहेत तोच परम पुरुष भगवंत समजला जातो आणि आपण भगवंताचे जे सहा ऐश्वर होते त्याच्यामध्ये ही गोष्ट पाहिली होती की भगवंताचे त्याच्यामुळेच ती गोष्ट त्यांना वेगळी बनवते स्पेशल बनवते की त्यांचे हे सहा ऐश्वर आहेत सौंदर्य त्याग संपत्ती प्रसिद्ध श्रीमंत आणि सामर्थ्य असे हे त्यांचे सहा ऐश्वर आहेत आणि ज्याच्याजवळ त्या अमर्याद प्रमाणात आहेत तोच परमपुरुष भगवंत समजला जातो देवत्वाच्या या ऐश्वर्याचे वर्णन पराशर मुनी एका महान वैदिक अधिकारी यांनी केले आहेत पराशर मुनी यांनी केले आहे जे एक महान वैदिक अधिकारी आहेत आता आपण अनेक श्रीमंत व्यक्ती अनेक सामर्थ्यवान व्यक्ती अनेक प्रसिद्ध व्यक्ती अनेक सुंदर व्यक्ती अनेक विद्वान आणि अने विद्वान व्यक्ती आणि भौतिक संपत्तीशी अलिप्त जीवनाचा त्याग केलेल्या व्यक्ती पाहिल्या आहेत परंतु आपण मानवतेच्या इतिहासात कृष्णासारखा अमर्यादपणे आणि एकाच वेळी श्रीमंत शक्तिशाली प्रसिद्ध सुंदर ज्ञानी आणि निस्पृह असा एकही माणूस पाहिला नाहीये कृष्ण भगवंतांचे परम पुरुषत्व एक ऐतिहासिक व्यक्ती आहेत जी पाच हजार वर्षापूर्वी या पृथ्वीवर अवतरली होती तो ते या पृथ्वीवर एकशे पंचवीस वर्षे राहिले होते आणि ते अगदी माणसा माणसासारखे खेळले परंतु त्यांचे कार्य अतुलनीय होते त्याच्या प्रक त्यांच्या प्रकट होण्याच्या क्षणापासून ते अदृश्य होण्याच्या क्षणापर्यंत त्यांची प्रत्येक कृती जगाच्या इतिहासात अतुलनीय आहे आणि म्हणून ज्याला आपण देवत्व म्हणजे काय हे जाणतो तो कृष्ण परम पुरुषत्व म्हणून स्वीकारेल भगवंतांच्या बरोबरीने कोणीही नाही आणि त्यांच्यापेक्षा कोणीही श्रेष्ठ नाही हे देव महान आहे या परिचित म्हणचे आयात आहे जगात अनेक प्रकारचे पुरुष आहेत जे वेगवेगळ्या प्रकारे देवाबद्दल बोलतात परंतु वैदिक साहित्यानुसार आणि महान आचार्यांच्या मते आचार्यांसारखे सर्व युगात ईश्वराच्या ज्ञानात पारंगत असलेले अधिकृत व्यक्ती शंकर रामानुज पद्व विष्णू स्वामी भगवान चैतन्य आणि म्हणजे चैतन्य महाप्रभू आणि त्यांचे सर्व अनुयायी शिष्य उत्तराधिकारी सर्व एकमताने सहमत आहेत की कृष्ण हे देवत्वाचे सर्वोच्च पुरुष आहेत जोपर्यंत आम्ही वैदिक सभ्यतेच्या अनुयायांचा संबंध आहे आम्ही संपूर्ण विश्वाचा वैदिक इतिहास स्वीकारतो ज्यामध्ये स्वर्गलोक नावाच्या विविध प्रणालींचा समावेश आहे किंवा उच्च ग्रहप्रणाली मृत्यूलोक किंवा मध्यस्थ ग्रहप्रणाली आणि पाताळ लोक किंवा खालच्या ग्रहप्रणाली या पृथ्वीचे आधुनिक इतिहासकार पाच हजार वर्षापूर्वी घडलेल्या घटनांचे ऐतिहासिक पुरावे देऊ शकत नाहीत आणि मानव वंशास्त्रज्ञ म्हणतात की चाळीस हजार वर्षापूर्वी होमोसेपियन्स या ग्रहावर दिसले नव्हते कारण उन्नतीच्या टप्प्यापर्यंत पोहोच उन्नती कारण उत्क्रांती त्या टप्प्यापर्यंत पोहोचली नव्हती पण वैदिक इतिहास जसे की पुराण आणि महाभारत भूतकाळात लाखो आणि अब्जावधी वर्षे विस्तारलेल्या मानवी इतिहासाशी संबंधित आहेत उदाहरणार्थ या साहित्यातून आपल्याला लाखो आणि अब्जावधी वर्षापूर्वीचे कृष्णाचे दर्शन आणि लुप्त होण्याचा इतिहास देण्यात आलेला आहे भगवद्गीतेच्या चौथ्या अध्यायात आपण कृष्ण अर्जुनाला सांगतात कि त्याला आणि अर्जुन या दोघांनाही पूर्वी अनेक जन्म झाले होते परंतु तो कृष्ण त्या परंतु अर्जुन कृष्ण त्या भगव म्हणजे भगवंत त्या सगळ्या गोष्टीचे स्मरण करू शकत होते परंतु अर्जुनाला त्या गोष्टी लक्षात नव्हत्या हो अर्जुन त्या गोष्टी स्मरण करू शकत नव्हता हो हे कृष्ण आणि या अर्जुन यांच्या ज्ञानातील फरक स्पष्ट करते या चौथ्या अध्यायात भगवंतांनी आपल्याला सांगितलं होतं कि बहुनी मे व्यती जन्मानि परंतप भगवंत ते म्हणाले की माझे अनेक जन्म झाले आहेत आणि जे सगळे माझ्या लक्षात आहेत परंतु तुझ्या लक्षात नाही येत का तर भगवंतांनी पुढे जाऊन हेही सांगितलं होतं स्मरण विस्मृती या सगळ्या भगवंतांच्या अधीन आहेत कारण आपल्याला कोणती गोष्ट लक्षात ठेवायची आहे कोणती गोष्ट आपल्या स्मरणात राहील आणि कोणती राहणार नाही या सगळ्या गोष्टी भगवंतांच्या हातात आहेत हे त्यांनी स्वतः आपल्याला चौथ्या अध्यायात सांगितलं होतं मग पुढे कृष्णाचे ज्ञान इतके परिपूर्ण आहे की त्यांना भूतकाळातील लाखो आणि अब्जावधी वर्षांच्या त्यांच्या दर्शनाच्या सर्व घटना आठवतात परंतु अर्जुनाची स्मरण शक्ती आणि ज्ञान वेळ आणि स्थानाद्वारे मर्यादित आहे कारण तो एक सामान्य मनुष्य आहे चौथ्या अध्यायात कृष्ण सांगतात की त्यांनी काही लाख वर्षांपूर्वी सूर्यदेव विवास्वानांना भगवद्गीतेचे धडे शिकवल्याचे आठवते मग आपण पाहिलं होतं भगवंतांनी सगळ्यात आधी ही गीता विवस्वानांना सांगितली होती मग विवस्वानांनी ती आपले ती मनूला सांगितली होती जे मनुष्य जातीचे पिता आहेत आणि मनुनी ती गीता इश्वाकुंना सांगितली होती मग त्याच्यानंतर मात्र कुठेतरी या ज्ञानामध्ये खंड पडला होता त्याचा जे हे ज्ञान जसे आहे तसे सगळ्यांस सब पर्यंत पोहचू शकत नव्हते आणि म्हणूनच भगवंतांनी पुन्हा एकदा द्वापर युगात श्रीकृष्णाच्या रूपात जन्म घेतला होता तर आता पुढे पाहूया पुढच्या काय सांगेल कुठल्या तरी गूढ गुढ प्रक्रियेचा अवलंब करून देव बनण्याचा प्रयत्न करणे ही आजकालच्या नास्तिक वर्गाची फॅशन झाली आहे सामान्यत नास्तिक लोक त्यांच्या कल्पनेने किंवा त्यांच्या अद... ध्यान जोरावर देव असल्याचा दावा करतात कृष्ण हा त्या प्रत्येक प्रकारचा देव नाही तो ध्यानाच्या काही प्रक्रियेची निर्मिती करून देव बनत नाही किंवा गुढ योगशास्त्राच्या कठोर तपस्या करून तो देव बनत नाही बरोबर सांगायचे तर तो कधीही देव बनत नाही कारण तो सर्व परिस्थितीचा परिस्थितीत देवत्व आहे कारण त्यांना आपण सुप्रीम पर्सनॅलिटी ऑफ म्हणून स्वीकार केला आहे देवांचे देव आदी देव आहेत ते आणि आपण हे पण पाहिलं आहे की इतर देवी देवतांची सुद्धा ज्यांचा उल्लेख प्रभूपदांनी डेमिगॉ म्हणून केला आहे त्या देवी देवतांची उत्पत्ती सुद्धा भगवंतांपासून आहे आता पुढे त्यांचे मामा त्यांच्या तुरुंगात जेथे वडील आणि आई बंदिस्त होते कृष्ण त्यांच्या आईच्या शरीराबाहेर चार हातांच्या विष्णू नारायणाच्या ना रूपात प्रकट झाले मग त्याने स्वतःला बाळामध्ये रूपांतरित केले आणि आपल्या वडिलांना म्हणजेच नंद महाराज आणि त्यांच्या पत्नी यशोदा यांच्या घरी घेऊन जाण्यास सांगितले जेव्हा कृष्ण एक लहान बाळ होते तेव्हा अवाढव्य राक्षसी पूतनाने त्यांना मारण्याचा प्रयत्न केला होता परंतु जेव्हा त्याने तिचे स्तन चोखले तेव्हा त्याने तिचा जीव काढला वास्तविक गुढ योग प्रक्रियेचा सराव करण्याची संधी नव्हती तरीही त्यांनी बालपणापासून बालपणापर्यंत बालपणापासून बालपणापर्यंत आणि बालपणापासून तरुण्यापर्यंत प्रत्येक टप्प्या स्वतःला परम पुरुषत्व म्हणून प्रकट केले या पुस्तकात कृष्ण मनुष्य म्हणून त्यांच्या सर्व क्रियाकल्पांचे वर्णन केले आहे जरी कृष्ण हे मानवासारखे खेळत असले तरी ते सदैव परमपुरुषत्व म्हणून त्यांची ओळख कायम ठेवतात कृष्ण हे सर्व आकर्षक असल्याने एखाद्याने ते जाणून घेतले पाहिजे की त्यांच्या सर्व इच्छा कृष्णावर केंद्रित केल्या पाहिजेत भगवद्गीतेमध्ये असे म्हटले आहे की वैयक्तिक व्यक्ती ही त्यांच्या स्वतःच्या शारीरिक मालक किंवा स्वामी आहे परंतु कृष्ण जो प्रत्येकाच्या हृदयात पर विराजमान परमात्मा आहे प्रत्येक व्यक्तीच्या शरीराचा सर्वोच्च मालक आणि सर्वोच्च स्वामी आहे अशा प्रकारे जर आपण आपली प्रेमळ प्रवृत्ती केवळ कृष्णावर केंद्रित केली तर लगेचच वैश्विक प्रेम एकता आणि शांतता आपोआप प्राप्त होईल झाडाच्या मुळांना पाणी घातलं की तो आपोआपच फांद्या डहाळ्या पाने आणि फुलांना पाणी देतो तोंडातून पोटात अन्न पुरवठा केल्यावर तो शरीराच्या विविध अवयवांना तृप्त करतो परमात्म्यावर आपले लक्ष केंद्रित करून त्याच्या प्रेम करण्याची कला याला कृष्ण भावना भवित म्हणतात आम्ही कृष्ण भावना चळवळ उद्घाटन केले आहे जेणेकरून प्रत्येकांना इतरांवर प्रेम करण्याची संधी प्रवृत्ती फक्त कृष्णावर निर्देशित करून सं... तुष्ट करू शकेल इतरांबद्दलच्या प्रत्येक तृप्त प्रवृत्तीचे समाधान करण्यासाठी संपूर्ण जग खूप उत्सुक आहे परंतु समाजवाद साम्यवाद परोपकार मानवतावाद आणि राष्ट्रवाद विविध शोधलेल्या पद्धतींसह जगातील शांतता आणि समृद्धीसाठी जे काही तयार केले जाऊ शकते ते सर्व आहे निरुपयोगी आणि निराशाजनक कारण कृष्णावर प्रेम करण्याच्या कलेबद्दल आपल्याला घोर अज्ञानामुळे सामानत लोकांना असे वाटते की नैतिक तत्त्वे आणि धार्मिक संस्कारांना पुढे नेल्याने ने ते आनंदी होतील इतरांना असे वाटते की आर्थिक विकासाचा विकासाने आनंद मिळू शकतो आणि इतर तरीही इतरांना वाटते की केवळ इंद्रिय तृप्तीने ते आनंदी होतील पण खरी वस्तुस्थिती अशी आहे की कृष्णावर प्रेम करूनच लोक सुखी होऊ शकतात कृष्ण निरनिराळ्या नात्यांमध्ये त्याच्या प्रेमळ प्रवृत्तीचा त्याचा प्रतिवाद करू शकतात म्हणून म्हणतात मुळात प्रेमाची बारा नाती असतात कोणीही कृष्णावर परम अज्ञात परम गुरु परम मित्र परम, परम रस आहेत सात वेगवेगळ्या नाते संबंधांमध्ये अप्रत्यक्षपणे कोणीही कृष्णावर प्रेम करू शकतो जे वरवर पाहता पाच प्राथमिक संबंधांपेक्षा वेगळे आहेत एकंदरीत तथापि जर एखाद्याने फक्त कृष्णामध्ये आपल्या सुप्त प्रेम प्रवृत्तीला आराम दिला तर त्याचे जीवन यशस्वी होते ही काल्पनिक कथा नसून व्यावहारिक वापराने साकार होऊ शकणारी वस्तुस्थिती आहे कृष्णावरील प्रेमाचा ज्याच्या जीवावर होणारा परिणाम प्रत्यक्षपणे जाणवू शकतो भगवद्गीतेच्या नवव्या अध्यायात कृष्ण भावनेच्या या विज्ञानाला सर्व ज्ञानांचा राजा सर्व गोपनीय ज्ञानांचा राजा आणि दिव्य साक्षातकाराचे सर्वोच्च विज्ञान असे म्हंटले आहे आणि भगवंतांनी ज्ञानांचा राजा जो आहे सगळ्यात गोपनीय जे ज्ञान आहे आणि आपले स्वतःचे जे सिक्रेट आहेत ते अर्जुनासोबत आणि आपल्यासोबत शेअर केले होते का तर अर्जुन हा त्यांचा परम मित्र होता आणि ते कधीच भगवंतांना द्वेष करत नव्हते आणि म्हणूनच हे गोपनीय ज्ञान भगवंतांनी अर्जुनाला दिलं होतं आणि भगवंतांनी तेव्हा हेही सांगितलं होतं की हे ज्ञान कोणाला दे द्यायचं आहे त्यांची निवड ते स्वतः करतील आणि फक्त अशाच व्यक्तींपर्यंत भगवंतांचं हे परम ज्ञान पोहोचू शकत मग तरीही आपण कृष्ण भावनेचा या विज्ञानाचे परिणाम थेट करणे खूप सोपे आहे आणि खूप आनंददायी आहे कृष्ण भावना भविताची कितीही टक्केवारी आपण करू शकतो तरी आपल्या जीवनाची शाश्वत संपत्ती बनेल कारण ती सर्व परिस्थितीत अविनाशी आहे हे आता प्रत्यक्षात सिद्ध झाले आहे की पाश्चात्य देशातील आजची गोंधळलेली आणि निराश तरुण पिढी केवळ प्राप्ती असलेल्या प्रेमळ प्रकृतीचे परिणाम थेट अनुभवू शकते असं म्हटलं जात की जरी व्यक्ती आपल्या जीवनात कठोर तपस्या आणि त्याग करतो परंतु जर तो कृष्णावरील त्याचे सुप्त प्रेम जागृत करण्यात अयशस्वी ठरला अपयशस्वी ठरला तर ता त्याचे सर्व तप व्यर्थ मानले जातील दुसरीकडे जर एखाद्याने कृष्णावरील सुप्त प्रेम जागृत झाले असेल तर ता अनावश्यक तपस्या आणि तपस्या करून काय उपयोग कृष्ण भावना

प्रकाशित झाले आहे लोकांना त्याचा वेळ आणि शक्ती खर्च करण्यासाठी विविध प्रकारच्या काल्पनिक कथा वाचायला आवडतात आता ही प्रवृत्ती कृष्णाकडे निर्देशित केली जाऊ शकते याचा परिणाम आत्म्याचे अविनाशी समाधान असेल वैयक्तिक आणि एकत्रितपणे भगवद्गीतेमध्ये म्हटलं आहे की कृष्ण भावनेच्या मार्गावर केलेला थोडासा प्रयत्न ही एखाद्याला सगळ्यात मोठ्या संकटांमधून वाचवू शकतो आणि याच्यासाठी आपण स्टोरी पाहिली होती चेरी आणि उंदराची स्टोरी पाहिली होती बरोबर आहे आणि मग त्याच्यानंतर आपण एका चिमणीची चिवताईची पण स्टोरी पाहिली होती जिचे अंडे तिने समुद्रकिनारी ठेवले होते त्यावरून आपण हे हे पाहिलं होतं की थोडासा जरी आपण भगवंतांवर भगवंतांसाठी प्रयत्न केला तर आपण मोठमोठ्या संकटांमधून सुद्धा वाचू शकतो कृष्ण लोकांची लाखो उदाहरणे दिली जाऊ शकतात त्यामुळे सर्वांनी या महान दिव्य साहित्याचा लाभ घ्यावा ही विनंती एका बागून एक पार वाचून कला विज्ञान साहित्य तत्वज्ञान आणि धर्म यातील ज्ञानाचा अफाट खजिना प्रकट होईल आणि शेवटी हे पुस्तक वाचून कृष्ण भगवंतांचे प्रेम फलित होईल माझी कृतज्ञ पोचती श्रीमान जॉर्ज हरिसन यांच्यामुळे आहे जे आता हे हरे कृष्णाचा जप करत आहेत त्यांनी हा खंड छापण्याचा संपूर्ण खर्च भागवण्यासाठी एकोणीस हजार डॉलरचे उमदा उदारमतवादी योगदान दिले आहे कृष्ण या छान मुलाला कृष्ण भावनेतील आणखी प्रगती करो असं हरे कृष्णा हे होते स्वामी मग आता आपण इथेच थांबूया आणि आपण इंट्रोडक्शनचा आणि पहिल्या अध्यायाला सुरुवात उद्यापासून करूया तर आता आपण तुम्हाला काही प्रश्न विचारायचे का आणि विचार आपण आज थोडसच इंट्रोडक्शन पाहिलं की प्रभूपदांनी पुस्तकाबद्दल काय या लिहिलंय याचीच माहिती घेतली आपण मग तुम्हाला काय वाटतं किंवा तुमचे विचार काय आहेत तुम्ही अनम्यूट होऊन सांगू शकता किंवा हँड रेज करू शकता कोणाला काही सांगायचं आहे बोलायचं आहे हरे कृष्णा एव्हरी वन एक मिनिट आपण कोणाला काहीच विचारायचं वगैरे नसेल तर मग आपण इंट्रोडक्शन पण संपूया का आज वाचून म्हणजे उद्यापासून आपल्याला पहिल्या चॅप्टर पासून रीडिंग सुरुवात करता येईल रीड करायला करायचं okay, का आपण इंट्रोडक्शन पण सुरुवात आज संपवून टाकायचा हा पण पेज आणि मग नंतर उद्यापासून आपण चॅप्टर एक पासून सुरुवात करूया चालेल ओके माताजी कृष्ण कृष्ण चालेल मग हा श्लोक आहे चैतन्य चरितामृतामधला मग आपण डायरेक्ट रिडिंगला सुरुवात करूया हा ग्रंथ लिहिण्याचा प्रयत्न करताना कृष्ण मी माझे प्रथम आध्यात्मिक गुरु विष्णुपद एकशे आठ श्री श्रीमद भक्ती सिद्धांत सरस्वती गोस्वामी महाराज प्रभुपाद यांना आदरपूर्वक नमस्कार करतो मग मी दयेच्या सागराला भगवान श्रीकृष्ण चैतन्य महाप्रभूंना माझा आदरपूर्वक वंदन करतो ते परमपुरुष भगवंत आहेत कृष्ण स्वतः भक्ताच्या भूमिकेत भक्ती सेवेच्या सर्वोच्च तत्वांचे से वितरण करण्यासाठी दिसतात भगवान चैतन्य यांनी गौड देश पश्चिम बंगाल या नावाने ओळखल्या जाणाऱ्या देशातून त्यांचा उपदेश सुरू केला आणि संप्रदायातील असल्यामुळे त्या नावाच्या सं... संप्रदायाला ब्रह्म संप्रदाय असेही म्हणतात कारण शिष्य उत्तराधिकार मुळत ब्रह्मापासून सुरू झाला ब्रह्मदेवाने नारद ऋषींना सांगितले नारदांनी व्यासदेवांना सांगितले आणि व्यासदेवांनी मुनींना किंवा माधवाचार्य यांना निर्देश दिले मध्य गौडी मधव मध्य गौडी या संप्रदायाचे प्रवर्तक श्री माधवेंद्र पुरी होते सन्यासी म्हणजे त्याग करणारा जो माधवाचार्य शिष्य उत्तराधिकारी होते माधवाचार्य हे माधव त्यांचे उत्तराधिकारी होते नित्यानंद प्रभू अद्वैत प्रभू आणि ईश्वरपुरी यांच्यासारखे त्यांचे अनेक नामवंत शिष्य होते ईश्वरपुरी हे भगवान चैतन्य आध्यात्मिक गुरु होते आणि म्हणून आपण ईश्वरपुरी नित्यानंद प्रभू श्री अद्वैताचार्य प्रभू शिवासाधी पंडित आणि गदाधर पंडित यांना आदरपूर्वक नमस्कार करूया पुढे भगवान चैतन्य महाप्रभूंचे खाजगी सचिव म्हणून काम करणाऱ्या स्वरूप दामोदराला आपण आदरपूर्वक वंदन करूया आणि आपण श्री वासुदेव दत्त भगु... दत्त आणि भगवान चैतन्य यांचे निरंतर सेवक श्री गोविंदा आणि भगवान चैतन्य यांचे निरंतर मित्र मुकुंदा आणि मुरारी गुप्त यांना आदरपूर्वक नमस्कार करूया आणि आपण वृंदावनातील सहा गोस्वामींना आदरपूर्वक नमस्कार करूया श्री रूपा गोस्वामी श्री सनातन गोस्वामी कृष्ण स्वतः भगवद्गीतेमध्ये कृष्णाने स्वतः भगवद्गीतेमध्ये स्पष्ट केले आहे की परमात्व, परमात्व स्वरूप परमात्व, जेवा जेवा मदे, मदे ते परम स्वरूप भगवंत आहेत आणि जेव्हा जेव्हा मनुष्याच्या धार्मिक जीवनाच्या नियमांमध्ये तत्वांमध्ये विसंगती निर्माण होते आणि अध्यात्मिक कृत्यांचे महत्व असते तेव्हा ते या पृथ्वीवर ग्रहावर प्रकट होतात पण भक्तांच्या उद्धारासाठी धर्माच्या पुनस्थापनेसाठी आणि दुष्टांचा नाश करण्यासाठी या तीन कारणासाठी भगवंत पुन्हा पुन्हा या ग्रहावर प्रकट होतात हे आपण चौथ्या अध्यायात पाहिलं होतं जेव्हा भगवान प्रकट झाले तेव्हा या ग्रहावर किंवा या विश्वात साचलेल्या पापी भार कमी करण्याची गरज होती भौतिक सृष्टीच्या कार्यासाठी भगवान महाविष्णू कृष्णाचे पूर्ण भाग प्रभारी आहेत अशा प्रकारे जेव्हा भगवान अवतरतात जेव्हा विष्णू पासून अवतार निघतो महाविष्णू हे भौतिक निर्मितीचे मूळ कारण आहे त्यांच्यापासून गर्भदक्षाय विष्णू चा विस्तार होतो नंतर कृष्णोद शिरोदक्षाय विष्णू सामान्यतः या भौतिक विश्वात दिसणारे सर्व अवतार हे कृष्णोदक्षाय विष्णूचे पूर्ण अवतार आहेत म्हणून या पृथ्वीवरील कृत्यांचा भार कमी करण्यासाठी व्यवस्थ करण्याचा व्यवसाय हा परम पुरुष भगवान श्रीकृष्णाचा नाही पण जेव्हा कृष्ण प्रकट होतात तेव्हा सर्व विष्णू अवतार त्यांच्यासोबत सामील होतात कृष्णाचे वेगवेगळे विस्तार म्हणजे नारायण वासुदेव चौ चौपट विस्तार वासुदेव म्हण चौपट विस्तार सं संकर्षण प्रद्युम्न आणि अनिरुद्ध तसेच मत्स्य मासाचा अवतार आणि सारखे अंशिक पूर्ण विस्तार युग अवतार म्हणजे सहस्राब्दीचे अवतार आणि मनवंतरा अवतार म्हणजे मनुष्याच्या राजवटीशी संबंधित अवतार सर्व एकत्र होतात आणि भगवान श्रीकृष्णाच्या शरीरासह संपूर्ण, संपूर्ण आहेत आणि अशा प्रकारे पूर्ण विस्तार आणि अवतार नेहमी त्यांच्या सोबत राहतात म्हणून जेव्हा कृष्ण प्रकट झाले तेव्हा भगवान विष्णू त्यांच्या सोबत होते कृष्ण त्यांच्या वृंदावन मनोरंजन त्यांच्या वृंदावन मनोरंजनाचे प्रदर्शन करण्यासाठी प्रत्यक्षात प्रकट होतात आणि अशा प्रकारे भगवा भग भाग्यवान आत्म्यांना आकर्षित करतात आणि त्यांना घरी परत देवत्वाकडे आमंत्रित करतात वृंदावनातील राक्षसांचा वध केवळ कृष्णाच्या विष्णू देच केला होता भगवद्गीता आठवा अध्याय विसाव्या श्लोकात भगवंताच्या निवासाचे वर्णन केले आहे जिथे म्हंटल आहे की आणखी एक शाश्वत स्वरूप आध्यात्मिक आकाश आहे जे या प्रकट आणि अव्यक्त पदार्थाच्या पलीकडे आहे प्रकट झालेले जग सूर्य आणि चंद्राच्या अनेक तारे आणि ग्रह प्रणालींच्या रूपात पाहिले जाऊ शकते परंतु याच्या पलीकडे एक अप्रकट भाग आहे जो या शरीरातील कोणालाही पोहोचू शकत नाही आणि या पलीकडे अप्रकट पदार्थ म्हणजे अध्यात्मिक राज्य भगवत गीतेमध्ये या राज्याचे वर्णन सर्वोच्च आणि शाश्वत असे केले आहे ज्याचा कधीही नाश होणार नाही ही, ना ही।, ही भौतिक प्रकृती वारंवार निर्मिती आणि अधीन आहे पण तो भाग अध्यात्मिक स्वरूप जसे आहे तसे कायम राहते भगवान श्रीकृष्णाचे सर्वोच्च निवासस्थान ब्रह्मसंहितेत चिंतामणीचे निवासस्थान म्हणून वर्णन केले आहे गोलक वृंदावन या नावाने ओळखल्या जाणाऱ्या भगवान श्री ते निवासस्थान टचस, टच स्टोन पासून बनवलेल्या महालांनी भरलेले आहे तिथे वृक्षांना इच्छा वृक्ष म्हणतात कल्पवृक्ष आणि गायींना सुरभी म्हणतात शेकडो आणि हजारो देवी देवता तेथे भगवंतांची सेवा करतात त्याचे नाव गोविंद आहे आद्य भगवान आणि तो सर्व कारणांचा कारण करना आहे ते तेथे भगवान आपली बासरी वाजवतात आणि त्यांचे डोळे कमळांच्या त्यांच्या डोक्यावर मोरपंख आहे तो इतका आकर्षक आहे की तो हजारो कामदेवांपेक्षा श्रेष्ठ आहे भगवान कृष्ण गीतेत फक्त एक छोटासा इशारा देव देतात त्याचा वैयक्तिक निवासस्थानाचा जो आध्यात्मिक साम्राज्यातील सर्वोच्च ग्रह आहे परंतु श्रीमद भागवतांमध्ये कृष्ण आपल्या सर्व साहित्यासह प्रकट होतात आणि वृंदावनात नंतर मथुरा येथे नंतर द्वारका येथे आपल्या क्रियाकल्पांचे प्रदर्शन करतात या पुस्तकाच्या विषयावरून हळूहळू हे सर्व उपक्रम उलगडतील या सर्व विषयांचा अभ्यास आपण या पुस्तकामधून करणार आहोत ज्या घराण्यामध्ये कृष्ण प्रकट झाले त्यांना यदुवंश म्हणतात हा यदुवंश चंद्रग्र ग्रहातील देवस सोमा पासून अवतरलेल्या घराण्यातील आहे राजघराण्यातील दोन भिन्न क्षत्रिय घराणे आहेत एक चंद्रग्रहाच्या राजापासून जेव्हा तेव्हा त्यांना धार्मिक तत्वे किंवा धार्मिकतेचे जीवन स्थापित करावे लागते क्षत्रिय वैदिक पद्धतीनुसार कुटुंब हे मानवजातीचे रक्षक आहे जेव्हा भगवान रामचंद्रांच्या रूपात भगवंतांचे परमपुरुषत्व प्रकट झाले तेव्हा ते सूर्यदेवापासून अवतरलेल्या कुटुंबात प्रकट झाले ज्यांना रघुवंश म्हणून ओळखलं जात आणि जेव्हा ते भगवान कृष्ण म्हणून प्रकट झाले तेव्हा त्यांनी यदुवंश म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कुटुंबात तसे केले शिवत भागवतांच्या नवव्या कॅन्डो चोवीसाव्या अध्यात यदुवंशाच्या राजाची एक लांबलचक यादी आहे ते सर्व महान शक्तिशाली राजे होते कृष्णाच्या वडिलांचे नाव वासुदेव होते शूरसेनाचा मुलगा यदू होता वास्तविक परमपुरुष भगवंत या भौतिक जगातील कोणत्याही वंशातील नसून ज्या घराण्यात परमपुरुष भगवंत प्रकट होतात ते त्यांच्या कृपेने प्रसिद्ध होतात उदाहरणार्थ मलया राज्यात चंदनाचे उत्पादन होते मलया व्यतिरिक्त चंदनाची स्वतःची पात्रता आहे परंतु चुकून हे मुख्यतः मलया राज्यामध्ये तयार होत असल्याने ते मलया चंदन म्हणून ओळखले जाते आणि त्याचप्रमाणे कृष्ण परमपुरुष भगवंत हे सर्वांचेच आहेत परंतु ज्याप्रमाणे सूर्य पूर्वेकडून उगवतो जरी दिशाही आहे इत, जरी इतर दिशाही आहेत ज्यावरून तो उगवतो त्याचप्रमाणे स्वतःच्या निवडीचे भगवान एका विशिष्ट कुटुंबात प्रकट होतात आणि ते कुटुंब प्रसिद्ध होते वर सांगितल्याप्रमाणे जेव्हा कृष्ण प्रकट होतात तेव्हा त्यांचे पूर्ण विस्तार त्यांच्यासोबत दिसतात कृष्ण बलरामासह प्रकट झाले ज्यांना त्यांचा मोठा भाऊ म्हणून ओळखले जाते आणि बलराम हे संकर्षणाचे मूळ विस्ताराचे आहे बलराम हा देखील कृष्णाचा पूर्ण विस्तार आहे या पुस्तकात यदुवंशाच्या घराण्यात कृष्ण कसे प्रकट झाले त्यांनी त्यांची दिव्य वैशिष्ट्ये कशी प्रदर्शित केली हे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे श्रीमद भागवतम विशेषतः दहाव्या कॅन्टो मध्ये अतिशय स्पष्टपणे वर्णन केलं आहे आणि अशा प्रकारे या पुस्तकाचा आधार हा श्रीमद भागवतांचा दहावा कॅन्टो आहे परमेश्वराचे मनोरंजन सामान्य मूलत मुक्त आत्म्याद्वारे ऐकले आणि आनंदित केले जाते जे कंडिशन जे कं, कंडिशन सोल्ड आत्मा आ, सो, आत्मा आहेत त्यांना काही सामान्य माणसाच्या भौतिक क्रियाकल्पांचा कथा वाचण्यास रस असतो जरी श्रीमद भागवतम आणि इतर पुराणांमध्ये भगवंतांच्या दिव्य क्रियांचे वर्णन करणारी समान कथा आढळते कंडिशन असलेले आत्मे अजूनही सामान्य कथांचा अभ्यास करण्यास देतात त्यांना भगवान कृष्णाच्या करमणुकीचा कथांचा अभ्यास करण्यात फारसा रस नाही आणि तरीही भगवान श्रीकृष्णांच्या करमणुकीची इतर वर्णने इतकी आकर्षक आहेत की ती सर्व वर्गातील पुरुषांना आवडणारी आहेत या जगात पुरुषांचे तीन वर्ग आहेत एका वर्गात मुक्त आत्मे असतात दुसऱ्या वर्गात मुक्त होण्याचा प्रयत्न करणारे आणि तिसऱ्या वर्गात भौतिकवादी पुरुष असतात एखादी व्यक्ती मुक्त झाली किंवा मुक्त होण्याचा प्रयत्न करीत आहे किंवा अगदी भौतिकवादी आहे भगवान श्रीकृष्णाच्या करमणुकीचा अभ्यास करणे योग्य आहे मुक्त झालेल्या आत्म्यांना भौतिक कार्यात रज नसतो मुक्तीनंतर माणूस निष्क्रिय होतो आणि त्याला एकही काहीही ऐकण्याची गरज नसते हा सिद्धांत मुक्त व्यक्ती प्रत्यक्षात निष्क्रिय आहे हे सिद्ध करत नाही जिवंत आत्मा निष्क्रिय असून असू शकत नाही तो एकतर सशक्त स्थितीत किंवा मुक्त अवस्थेत सक्रिय असतो एक रोगग्रस्त व्यक्ती उदाहरणार्थ देखील सक्रिय आहे परंतु त्याच्या क्रियाकल्पात सर्व वेदनादायक आहेत तीचा व्यक्ती जेव्हा रोगग्रस्त स्थितीतून मुक्त होते तरीही सक्रिय असते परंतु निरोगी स्थितीत क्रियाकल्प आनंदाने भरलेले असतात त्याचप्रमाणे व्यक्तिवाद व्यक्तिवादी केवळ रोगग्रस्त कंडिशन केलेल्या क्रियाकल्पांपासून मुक्त होण्याचा प्रयत्न करतात परंतु त्यांना निरोगी स्थितीतील क्रियाकल्पांची माहिती नसते जे प्रत्यक्ष मुक्त झाले आहेत आणि पूर्ण ज्ञानाने कृष्णाचे कार्य ऐकतात अशी व्यस्तता ही शुद्ध आध्यात्मिक क्रिया आहे प्रत्यक्ष मुक्त झालेल्या व्यक्तींनी कृष्णाच्या करमणुकीबद्दल ऐकणे आवश्यक आहे मुक्त झालेल्या अवस्थेतील व्यक्तीसाठी हा सर्वोच्च आस्वाद घेण्याजोगा विषय आहे तसेच मुक्त होण्याचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तींनी भगवद्गीता आणि श्रीमद भागवतम यांच्यासारखी कथा ऐकली तर त्यांचा मुक्तीचा मार्ग अगदी स्पष्ट होतो भगवत गीता हा श्रीमद भागवत अभ्यास आहे गीतेचा अभ्यास केल्याने माणूस भगवान कृष्णाच्या स्थितीबद्दल पूर्णपणे जागरूक होतो आणि जेव्हा तो कृष्णाच्या कमळाच्या चरणी स्थित असतो तेव्हा त्याला श्रीमद भागवतांमध्ये वर्णन केल्याप्रमाणे कृष्णाची कथा समजते आणि म्हणून भगवान चैतन्य महाप्रभू यांनी त्यांच्या अनुयांना सल्ला दिला आहे की त्यांचा व्यवसाय कृष्ण कथेचा प्रसार करणे हा आहे कृष्ण कथा म्हणजे कृष्णाविषयीची कथा दोन कृष्ण कथा आहेत कृष्णाने सांगितलेली कथा आणि श्रीकृष्णांबद्दल सांगितलेली कथा भगवद्गीता हे ईश्वराच्या विज्ञानावरील कथन आणि तत्वज्ञान आहे जे स्वतः भगवंतांनी सांगितलेली आहे श्रीमद भागवतम हे कृष्णाच्या क्रिया आणि दिव्य मनोरंजनाविषयीचे वर्णन आहे दोघेही कृष्ण कथा आहेत भगवान चैतन्य यांचा आदेश आहे की कृष्णकथा सर्व जगभर पसरलेली आहे कारण भौतिक अस्तित्वाच्या वेदनेने ग्रासलेले आत्मे जर कृष्ण कथेला लागतात मग त्यांच्या मुक्तीचा मार्ग मोकळा आणि स्पष्ट होईल हे पुस्तक सादर करण्याचा उद्देश लोकांना कृष्ण आणि कृष्ण कथा समजून घेण्यास प्रवृत्त करणे आहे कारण त्याद्वारे ते भौतिक बंधनातून मुक्त होऊ शकतात ही कृष्ण कथा अत्यंत भौतिकवादी लोकांनाही खूप आकर्षक वाटेल कारण कृष्णाची गोपींसोबत करमणूक होते आणि या भौतिक जगात तरुण मुले मुली यांच्यामधील प्रेमसंबंध प्रमाणे असतात वास्तविक मानवी समाजात आढळणारी लैंगिक भावना अनैसर्गिक नाही कारण हीच लैंगिक भावना मूळ व्यक्तिमत्वात आहे आनंद व्यक्तीला श्रीमती राधा आणि म्हणतात लिंग भावनेच्या आधारे प्रेमसंपत्ताचे आकर्षण हे परमपुरुष भगवंताचे मूळ वैशिष्ट्य आहे आणि आपण परमात्माचा अंश आणि पा, पार्टन पार्सल असल्यामुळे अशा भावना असतात परंतु या विकृत माणसाच्या आत अनुभवल्या जातात मिनी आणि म्हणून जे लोक या भौतिक जगात लैंगिक जीवनावर आधारित आहेत ते कृष्णाच्या गोपींसोबत बद्दल ऐकतात ते सुखाचा आस्वाद घेतील जरी ते भौतिकपदी असतील तरी याचा फायदा असा होईल की ते हळूहळू आध्यात्मिक व्यासपीठावरती जातील भागवतामध्ये असे म्हंटल आहे की एखाद्याने भगवान श्रीकृष्णांचे गोपींसोबत मनोरंजन अधिकाऱ्यांकडून अधीनतेने ऐकले तर त्याला परमेश्वराच्या दिव्य प्रेमळ सेवेच्या व्यासपीठावर आणि त्याच्या हृदयातील वासनेचा रोग दूर होईल होईल पूर्णपणे पराभूत हो दुसऱ्या शब्दात अशी भौतिक लैंगिक विचाराचा प्रतिकार करेल हे पुस्तक कृष्ण जे कृष्ण कथेने भरलेले आहे अशा प्रकारे मुक्त झालेल्या आत्म्यांना आणि मुक्त होण्याचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तींना तसेच स्थूल कंडिशन भौतिकवादी यांना समान आवाहन करेल गोस्वामी यांच्याकडून कृष्णाबद्दल ऐकलेल्या कोणत्याही स्थितीत असला तरी निश्चित प्रत्येक जण त्याची उच्च परिणामता प्रशंसा करेल परंतु महाराज परीक्षित यांनी असाही इशारा दिला आहे की जो जे लोक फक्त प्राण्यांना मारतात आणि स्वतःला मारण्यात गुंतलेले आहेत ते कृष्णाकडे फारसे आकर्षित होणार नाहीत दुसऱ्या शब्दात सांगायचे झाले तर शास्त्राच्या नियमात्मक नैतिक तत्वाचे पालन करणाऱ्या सामान्य हा ते कोणत्याही परिस्थितीत सापडले तरी नक्कीच आकर्षित होतील परंतु स्वतःला मारणाऱ्या व्यक्तींना व्यक्तींनी नाही श्रीमद भागवत मध्ये नेमका शब्द वापरला आहे पशुज्ञ ज्याचा अर्थ जो प्राणी मारतो जो प्राणी मारतो किंवा स्वतःला मारतो ज्यांना आत्मसाक्षात्कार होत नाही ज्यांना अध्यात्मिक अनुभूतीचे रस नाही ते आत्म हत्या करीत आहेत ते आत्महत्या करत आहेत कारण मानवी जीवनाचे हे स्वरूप विशेषतः आत्मसाक्षात करण्यासाठी आहे आणि त्याच्या क्रियाकल्पांचा या महत्वाच्या भागाकडे दुर्लक्ष करून मनुष्य प्राण्यांमध्ये आपला वेळ वाया घालवतो म्हणून तो पशु ते पशुग्न आहेत या शब्दाचा दुसरा अर्थ असा आहे की ते प्रत्यक्षात प्राणी मारतात याचा अर्थ असा आहे की जे प्राणी भक्षक आहेत कारण ते सर्व प्राणी शिकार करणे आणि कत्तलखाने उघडणे यासारख्या अनेक मार्गांनी प्राणी मारण्यात गुंतलेले आहेत अशा व्यक्तींना कृष्णकथेत रस असू शकत नाही तर आज आपण इथे थांबूया आणि उरलेला आपण उद्यापासून पुन्हा सुरुवात करूया अं आ... कोणाला काही विचारायचं आहे आज आपण फक्त बेसिक इंट्रोडक्शन घेतलंय की आपण या पुस्तकामध्ये काय काय वाचलो उद्यापासून आपण काय करणार आहोत की आपण चॅप्टर वाचायचं आणि त्याच्याबद्दल थोडस डिस्कशन करूया की आपण काय वाचलं आणि तुम्ही सगळ्यांनी सुद्धा हँडरेज है, करू शकता आणि मग टर्ननी आपण वाचू शकतो एखादा पॅरेग्राफ कोणाला वाचायचं असेल तर तुम्ही मध्ये हॅन्ड्रेस करू शकता, से शकता आणि मग वाचूही शकता तर आजचा अध्या म्हणजे आजचं वाचन आवडलं सगळ्यांना हो माताजी ठीक आहे तर काही विचारायचंय कोणाला काही बोलायचं आहे माधवी माताजींचं म्हणजे थँक्यू माताजी ठीक आहे चला तर मी प्रार्थना म्हणून रेकॉर्डिंग थांबवते आणि मग आपण उद्या पुन्हा भेटूया वाञ्छा कल्पतरुभ्य च कृपा सिन्धु एव च पतिता पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः हरे कृष्ण